हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द चैनल। आज मी ब्रेड पुडला सैंडविच बनवणार आहे। त्यासाठी मी 1.5 वाटी बेसन घेतला आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू पाणी घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर बनवायचं आहे आपल्याला, पातळ बॅटर, अजिबात लम्स राहायला नको। बॅटर जर घट्ट असेल तर त्यामध्ये ब्रेड बुडवल्यावर ब्रेड जड होतो व तुटतो। हे पहा, इतकं पातळ बॅटर असायला हवं। इथे मी 2 वाटी बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी घेतली आहे, 1 वाटी शिमला मिरची, 1 चमचा किसून घेतलेलं अद्रक आणि 1 लहान कांदा घेतला आहे बारीक चिरून। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं सॅलेड रेडी आहे सँडविचसाठी लागणारं। सबस्क्राईब करा यमी फूड मराठीला, बेल आयकनवर प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। इथे मी ब्रेड घेतले आहेत। आधी जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये ब्रेड डिप करायचं आहे, व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, जे एक्स्ट्राचं असेल ते निथळून घ्यायचं आहे। आणि एका तव्यामध्ये तेल लावलं आहे व त्यामध्ये हे ब्रेड सोडले आहेत। आपण आधी जे सॅलेड बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे वरून व थोडं बॅटर टाकायचं आहे, म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित ब्रेडला चिपकून राहतील। आता साईड टर्न करायची आहे, तेल टाकायचं आहे व व्यवस्थित दोघे साईड फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित दोघी साईडने फ्राय झालं आहे। फ्राय झाल्यानंतर एक ब्रेड दुसऱ्या ब्रेडवर ठेवायचं आहे, हळूच ठेवायचं आहे। हे पहा, आता आपलं मस्त असं ब्रेड पुडला सँडविच रेडी आहे खाण्यासाठी। खूप छान टेस्ट असते या सँडविचची, करायलाही खूप कमी वेळ लागतो व तुम्ही हे सँडविच टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यासाठीही करून खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।